मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी आता पोहोचलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या विविध विषयांसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिंदेंची ही भेट असल्याचं कळतंय. यासोबतच मुंबईमधल्या वरळीतल्या नागरिकांच्या समस्या तसंच आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात दोघांमध्ये यावेळी नेमकी काय चर्चा होती हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. हे महत्वाचे मुद्दे या चर्चेमध्ये असण्याची शक्यता आहे. तर वरळी हा खरं तर आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे जो सध्या शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. मात्र तो काबीज करण्यासाठी मनसेनं गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केलेत. त्यामुळे वरळीतल्या नागरी समस्यांबाबत आज राज ठाकरे आपली भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत आणि या समस्या मांडणार आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून ही भेट घेणं याला एक वेगळं राजकीय महत्वसुद्धा प्राप्त झालं आहे. विशाल सवने आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. विशाल, आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आहे, त्यासाठी ते पोहोचलेले आहेत आत्ता वर्षा या निवासस्थानी. काय काय नेमके या चर्चेमागचे मुद्दे असावेत, काय सध्याची याबाबतची अपडेट आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे काही वेळापूर्वीच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्याची घोषणा जी आहे ती होऊ शकते. त्या अनुषंगानेच प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तो मोर्चे बांधणीला लागलेला आहे. त्याच अनुषंगाने ही भेट असू शकते असा देखील अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे. त्याचबरोबर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वरळी हा जो मतदारसंघ आहे जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे तिथले आमदार आहेत आणि तो बालेकिल्ला जो आहे तो काबीज करण्याच्या दृष्टीने मनसे मागच्या काही दिवसांपासून ऍक्टिव्ह असल्याचं वरळीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी वरळीतल्या नागरी समस्या घेऊन वरळीतले काही लोक जे आहेत ते राज ठाकरे यांची भेट घेतली होती. याच मुद्द्यावरती त्यांचे प्रश्न घेऊन राज ठाकरे आता वरच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या विषयांवरती नेमकी खलबत होत आहेत आणि काय रणनीती असली जाते हे पाहणं तितकं महत्वाचं ठरतं. विशाल, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.